प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा आहे. धरणगाव शहरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती. मोटारसायकल चोरीच्या घटना कायमच घडत होत्या. यात धरणगाव पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली असून चोरीच्या 20 मोटारसायकल जप्त करून आरोपींना अटक केली आहे. पथकाने गुन्हा प्रकटीकरणासाठीचे पूर्ण कौशल्य वापरून या कारवाईत 6 आरोपींना अटक करून एकूण 20 मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. सदरच्या कारवाईत मोटरसायकल चोरी करणारे व विक्री करणारे यांनी संगनमताने सामान्य लोकांना विशेषतः खेड्यातील लोकांना गाडीचे कागदपत्र नंतर देतो असं सांगून चोरीच्या मोटरसायकल विक्री करण्याची पद्धत अवलंबल्याचे समोर आले. आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीकडून विना कागदपत्र वाहन घेऊ नये. अशी वाहने चोरीची असल्याचे नंतर पोलीस कारवाईला सामोरे जावे लागते. वाहनाची संपूर्ण शहानिशा करूनच वाहन खरेदी करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक जयपाल अहिरे यांनी केले आहे. आणि एकंदरीत आतापर्यंत तपासामध्ये PSI गुंजाळ यांच्याकडे हा तपास दिला आहे आणि एकंदरीत पूर्ण तपासामध्ये आतापर्यंत धरणगाव पोलीस स्टेशनने 20 मोटरसायकली गुन्हेगामी चोरीचा जप्त केल्या आहेत. आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड आम्ही घेत आहोत. मी जनतेला एक ठिकाणी असं आवाहन करेन की कोणीही सेकंड हँड मोटरसायकल घेताना जुन्या मोटरसायकल घेताना विना कागदपत्र मोटरसायकल कृपया घेऊ नका, नाहीतर विनाकारण भविष्यात तुम्हाला पोलीस कारवाईला सामोरे जावं लागेल. जळगावहून जकी अहमदची रिपोर्ट, इंडिया आपतक न्यूज मराठी.